नमस्कार तुमका सगळ्यांक योकार आयच्या या खाशेल्या कार्यक्रमान. सगळ्यो एनर्जीज आमी जेन्ना उलयता, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जावं किंवा आमी सोलार एनर्जी म्हणटा किंवा ईवी व्हेकल्स म्हणटा, आणि हे सगळे एनवायरमेंट फ्रेंडली गजाली भरपूर चालल्यो आसा. आणि गोंय अशें एक राज्य आहा जंय आमकां पळयता की सगळे मोगी, एनवायरमेंट मोगी, खंयचोय जर प्रोजेक्ट घेता किंवा आणि कितें येता जाल्यार सगळे जाण एकठांय येता आणि झाडां कापनाका, डेव्हलपमेंट करता, थंय सुद्दां एनओसीस आहा काय पळयता. आतां आमी पळयलां मायनींग, हे सगळे विशय जेन्ना पळयता तेन्ना नॅचरल रिसोर्स कितपत आमी यूज करता तेजेर एक विशय आसा. सो सोलार एनर्जी हो एक अशी असो विशय आसा, त्या विशयाचेर आमी भरपूर गजाली करपाक शकता. पूण कशें वायबल आसा, सरकार कितलो प्रयत्न करता, एसोसिएशन कितलो प्रयत्न करता, खुबश्यो गजाली आसात. सिरीज ऑफ एपिसोड आमी सुरू केल्ले आसात, तुमच्या फुड्यान आमी दाखयत आसात. सो आयज आमी ह्या एपिसोडान जे सोलार मय गोंय इन एसोसिएशन वीथ सोलार पावर एनर्जी गोवा हे एसोसिएशन आसा आणि बरोबर टाटा पॉवर सोलार प्रेझेंट्स सोलार मय गोंय हो कार्यक्रम आम्ही तुमच्या फुड्यान हाडटा. आणि ह्या कार्यक्रमाच्या मार्फत सोलार एनर्जी आणि सोलार पॉवर हे कसे तुमच्या मेरेन पावप, घराघरांनी कसे पावप आणि लोक हेजो चडान चड उपयोग कसे करपाक शकता हेजेर ह्या संबंधात हो कार्यक्रम आम्ही तुमच्या फुड्यान घडून हाडटा. आयज ह्या विषयाचेर चर्चा करपा खातीर आमचे गोंयचे पॉवर मिनिस्टर सुदीन बाब ढवळीकर आमच्या स्टुडियोन आसात. सर योकार तुमकां ह्या कार्यक्रमात. नमस्कार. जसे हांवें म्हणलें सर की सोलार एनर्जी आणि सोलार पॉवर जो नॅचरल आहा आणि सूर्यापासून आमकां एनर्जी तयार जाता आणि आम्ही वापर करता त्या सगळ्या विषयाचेर, जाल्यार आतां गव्हर्नमेंटाचो स्टेटस कितें आसा एज अ पॉवर मिनिस्टर, तुमचे एफर्ट्स कितें आसा ही एनर्जी किंवा हे गजाल घराघरांनी लोकां मेरेन पावपा खातीर? नंबर एक, ग्रीन एनर्जी जी तयार जाता भारतभरूच न्हय तर इंटरनॅशनल लेवलाक बाकीच्या कंट्रीनी, ताका खूब म्हत्व आयिल्लें आसा. आनी हें म्हत्व कित्याक की जी एनर्जी आज पसून मॅक्झिमम प्रोड्यूस जाताली ती कोळशे पसून प्रोड्यूस जाता. भारतांत सुद्दां जवळ जवळ 60% एनर्जी ही कोळशे पसून, आनी कोळशे पसून प्रोड्यूस जाल्ली पोल्युशन जाता खातीर हेचेर विचार विनिमय करता आसतना भारत सरकारान वेगळो विचार केलो आनी सादारण 2014-15 नंतर, पयलीं आशिल्लेंच पूण 2014-15 नंतर भारत सरकारान विविध योजना साकार करपा खातीर तांचे जे पावर युनियन मिनिस्ट्री पावर आसा तातूंतल्यान ही सोलर एनर्जी, हायड्रो पावर एनर्जी आनी विंड एनर्जी हेतूंतल्यान सुरवात केली. आनी मोठे विंड एनर्जी पयलीं आशिल्ली, हायड्रो पावरूय पयलीं आशिल्ली, पूण मोठ्या प्रमाणांत ग्रीन एनर्जी तयार करपा खातीर हें सुरवात केली. आणि ती सुरवात साधारण 2016 त्यांना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आयले त्यांना खरी चालना ताका मेळ्ळी, कारण एक कॉन्फरन्स त्या वेळार दिल्लीत झाले आणि त्या कॉन्फरन्साचेर असे ठरले की 600 GW एनर्जी भारतात 2019 पर्यंत तयार करची. आणि तातूंत प्रत्येक जी स्टेट असा ताका कंडिशन घाली आणि सांगले की स्टेटीत हे अमके अमके एनर्जी तयार करपाची म्हणून. पण कर्मधर्म सहयोगान असू किंवा आणि कित्याक असू, गोवा गव्हर्नमेंट बरेच फाटी पडले. फाटी पडपाक कारण खूब असतात, मदीं कोविडूय आयलो, पण ज्या तरेन ते जावपाक जाय आशिल्ले 2016 नंतर त्या तरेन ते झालना. पूण ताका खरी चालना आतां आमच्या सरकारान म्हणजे अंडर द लिडरशीप ऑफ प्रमोद सावंत आम्ही तयार केल्ली आसा. त्या खातीर ती पॉलिसी करपाक जाय आशिल्ली, बाकीच्यो गोष्टी करपाक जाय. आतां सोलर एनर्जी तयार करता आसतना ती परत स्टोर कशी करप, कोणा दिवप, हेय प्रश्न आशिल्ले. ते आमचे पावर डिपार्टमेंट आशिल्ले, पावर डिपार्टमेंटान आणि सोलर डिपार्टमेंट जो आम्ही NRE डिपार्टमेंट ओपन केला आणि गेडा असे तीग जाण एकठांय येवपाक जाय आशिल्ले. हे सगळे आतां एकठांय हाडल्या, नवो NRE डिपार्टमेंट चालू केला. आणि पयलीं म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट, हांव पयलींच सांगता की सोलर पॉलिसी जी आमकां करपाक जाय आशिल्ली ती फायनल स्टेजीर आसा. मुख्यमंत्र्यान जी फायल तांकां आमी धाडिल्ली कोड ऑफ कंडक्टा लागून, आमच्या पंचायत निवडणुके लागून थोडे डिले झाले, नाजाल्यार असेंब्ली नंतर रोखडेच ते जातले आशिल्ले, पूण ते जालना. पूण तरी आसतना आज म्हाका खूब आनंद जाता म्हज्या हातूंत आनी माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंताच्या हातूंत ती जाल्ली आसा. येता त्या एका म्हयने भितर आफ्टर फायनान्शियल अप्रुवल फायल कॅबिनेटा वतली, म्हणजे जी पॉलिसी असते आणि कॅबिनेटा गेल्या नंतर
मुख्यमंत्र्यांची डिक्लेअर करतो. किती चेंजेस आता तुमच्या कारकिर्दीन आता एज अ पॉवर मिनिस्टर तुम्ही किती चेंजेस केले असा त्या पॉलिसीन किंवा किती. एक म्हणजे पॉलिसी पीपल ओरिएंटेड असा. ओके. इंडस्ट्रीज ज्यांका खरेंच गोंया येऊन काम करपाचे असा बरी बरी इंडस्ट्रीज म्हाका सुद्दां खूब इंडस्ट्रीज एप्रोच झाल्या. त्या नंतर एक वटेन आमचे मायनी ज्यो नॉन यूज मायन आसा ज्या मायनींतल्यान आमकां कांयच मेळना तांचे पसुनूय आमकां फायदो कितें जावंक शकता हें तातूंत केलां. आनी ओपन एक्सेस पॉलिसी इन सोलर ही आमी तातूंत घाल्या. म्हणजे जी कंपनी येता तांकां ही ओपन एक्सेस पॉलिसी तांकां केले नंतर तांकां स्टोर करूं येता. जी चार नंतर ही एनर्जी ते डिस्ट्रीब्यूट करूं शकता पीक अवर्स त्यांना ती स्टोर केले नंतर चारा नंतर ती फॅक्टरी असू किंवा एका असू इंडस्ट्री असू तांकां ती यूज जातली. हे एक असा आणि असे वेगवेगळे प्रश्न आताच आम्ही ते सगळे डिटेलीन सांगप बरोबर नाही पण काही गोष्टी इम्पॉर्टंट असा ते आम्ही तुमच्या मुखात दौरला. पण या पॉलिसीनंतर खूपसे लोक इथून इन्वॉल्व जातले पुढे सरतले लोक. डेफिनेटली आमचे गोयकारां बरो चान्स असा कारण गोयकारां कडेन आणि कुमूल दादी कडेन जमनी भरपूर असा. आमकां फ्लॅट लँड्स आहे आणि फ्लॅट लँड्स जर आणि बरे साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट असे जर मेळ्यो असे त्यांचे हे असा म्हाका त्यातलं चढ ज्ञान ना पण तरी असताना ते किती सांगता ते ऐकूच पडतात. टेक्निकल पर्सन असतात ते सांगता आणि त्या खातीर ज्यांचे असे पडिल्ल्यो लँड्स आसा ज्यातूंतल्यान उत्पन्न येना आणि सडे म्हणटा आम्ही आमच्या ह्यातून ते सडे म्हणटा. आणि ह्या सड्यार जर त्यो कार्यान्वीत झाले जाल्यार एक वेळ अशी येऊ शकता की संबंद गोयात 700 मेगावॅट जी आमकां वीज जाय ती गोयातूच मेळूं शकता. आता ताजो रेट कितें आणि आमकां मेळटा त्या विजेचो रेट कितें हेचेर एक चर्चा जावपाक जाय. दुसरी गजाल चडशे गोवर्मेंटचे टेंडर असतात सोलार टेंडर्स असतात तितून जर पळयत जाल्यार नॉन गोवन्साचे चडशे टेंडर्स तांकां वता. पयली म्हणजे आमचे जे वेंडर्स आशिल्ले ते चड मुखार सरून आशिल्ले ते पयली रूफटॉप आणि इतले पुरते मर्यादीत असा. जसे हे सगळे हातूंत असा म्हणजे जेन्ना रोड वर्क करता तेन्ना क्लासिफिकेशन असा क्लास 5, 4 बिल्डींग रोड वॉटर सप्लाय किंवा आमचे इलेक्ट्रिसिटी पॉवर डिपार्टमेंटाची काम क्लास 5, 4, 3, 2, 1A, 1B, 1A हे क्लासिफिकेशन असा. थंय हांगा तशें कांय ना. त्या खातीर जो कोणी खंयचे टेंडर घालपा आनी जेन्ना टेंडरांत प्री क्वॉलिफिकेशन म्हणून जे हे आसता तातूंत जर हाय ही अमके काम केल्ले मनशाकूच कोट कर अशें जर घातलें जाल्यार गोंयचे कॉन्ट्रॅक्टर तातूंत क्वॉलिफायड येवं शकता. त्या खातीर जशें पब्लीक वर्क्स डिपार्टमेंट आसा किंवां पावर डिपार्टमेंट आसा किंवां वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आसा जशें सी पी डब्ल्यू डी मॅन्युअलाचेर गोंयांत सद्या सी पी डब्ल्यू डी मॅन्युअलच चलता जी कंडिशनां आणि जे टेंडर डॉक्युमेंट्स तयार केल्ले आसा आणि बेज्ड ऑन दॅट कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन केल्ले आसा त्या बेजीसचेर आमी करूं शकता काय कितें हें हांवें ऑलरेडी चालू केल्लें आसा. पूण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची बेज आमकां घेवची पडटली ह्या हातूंत बिकॉज आमी जेन्ना स्वयंपूर्ण गोंय म्हणटा गोंयकारांक आमी हातभार लायतलो जाल्यार योग्य ताका न्याय दितलो जाल्यार हें क्लासिफिकेशन ऑफ हे आसपाक जाय कॉन्ट्रॅक्टर. हे सगळ्यो गजाली 2018 आतां असोसिएशनूय फॉर्म केल्ले आसा. सो असोसिएशनाक कॉन्फिडन्सान घेवन ह्यो सर्वे करून हे करपाक जाय. क्लास क्लासिफिकेशन ऑफ क्लासीस म्हणटा ताका. म्हणजे एक मनीस आसा जो 2 कोटीचें काम करूं शकता त्याची कॅपेसिटी आसा त्याची सॉल्वन्सी आसा ताजे कडेन जाय तितले पयशे आसा तो 2 कोटी 5 कोटी करूं शकता. पूण अशे लोक आसा जे बारीक प्रोजेक्ट 10-15 लाखांचे प्रोजेक्ट कंप्लीट करून दुसरें काम घेवपी आसा तांकां मदत करपाक जाय ते गोंयकार आसतले. आनी ते बारीक इंजिनियर जे कोण आसा तांकां आमी इनवॉल्व करपाचो प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी डिक्लेअर करता आसतना जो भुरगो शिकला आणि तो जर ते करता आसा ताका प्रामुख्यान हातभार लावप हे आमचे कर्तव्य आसा. सो आतां सोलार आमी जेन्ना म्हणटा सोलार एनर्जी सोलार पॉवर जाल्यार ह्यो सोलार पॉवर प्रमोट करपा खातीर सरकार कितें काम करता किंवा बिझनस ऑपॉर्च्युनिटी तयार करपा खातीर सरकार कितें करता. सरकार सबसिडी दिता सेंट्रल सबसिडी आणि आमची गोवा सबसिडी.
आणि सरकार लोकांकडे वचून सांगता की तुम्ही हे करात. आता ते करपा खातीर लोकांनी मुखार येवपाक जाय. खूब जाणांचो प्रॉब्लेम खूब आसा. आता रूफटॉप सोलरांत खूब प्रॉब्लेम आसा, कारण ती वीज आसा ती ग्रिडाक धाडपाक जाय. ग्रिडाक धाडटा आसतना तांकां नवो मिटर बसोवपाक जाय. त्या नंतर तांकां जर रातची वीज गरज आसा जाल्यार तांकां स्टोर करची पडली. स्टोर करतलो जाल्यार बॅटरी लावच्यो पडल्यो. बॅटरी फाल्यां सकाळीं मेंटेनन्स कॉस्ट वाडलो जाल्यार नॅचरली पावर कॉस्ट वाडटा. ह्यो सगळ्यो गोश्टीचो सारासार विचार केल्या नंतर अशें दिसता की प्रत्येकान मनापसून तातूंत जर संशोधन केलें जाल्यार त्यो गोश्टी जावंक शकता. पूण बिजनस ऑपॉर्च्युनिटी, बिकॉज गोवा स्टेट एकूच गोवा गव्हर्मेंट हा जी बिजनसाक सुद्धा सबसिडी दिता. बाकी कंट्री इंडियन करून सगळे हातूंत 30% वयल्यान सबसिडी दिता. कुसुम आता पंप आसा. कुसुम पंप हे शेतकऱ्यां खातीर आसा. ही एकदम बरी योजना गव्हर्मेंट ऑफ इंडियान घेतल्या. आमकां अंदू 200 पंप बसोवपाक जाय आणि शेतकऱ्यां खातीर आमी अपिलूय केला. आमचे कडेन जवळ जवळ 80-90 ऍप्लिकेशनां आयल्या. साधारण 90% सबसिडी आसा. म्हणजे 4.5 ते 5 लाखांचो पंप ॲक्च्युअल शेतकऱ्याक कसो पडलो? 90% म्हणजे 10%, म्हणजे 50,000 रुपया ताणें जर इनवेस्ट केले आसत, ताका 4.5 ते 5 लाखांचो पंप अलॉंग वीथ सोलर पॅनल हे सगळें ताका शेतांत मेळटा. आणि ताका सगळें कुळागर असूं, शेत असूं किंवा भाट असूं, ताका थंय मेळपाक मेळटा. आता ही योजना आतांच चाली लागल्या. जवळ जवळ म्हजे कडेन आज 80 ऍप्लिकेशनां आयल्या आणि फुडल्या म्हयने पर्यंत हेका चालना मेळटली, कारण मदीं कोड ऑफ कंडक्टा लागून तें स्लो जाल्लें आनी आतां तें चाली लागिल्ले कारणान अश्यो योजना पब्लिसिटी करपा खातीर शेतकऱ्यां मदीं हांवें काही जे शेतकरी क्लब आसा किंवां गोवा बागायतदाराचे डायरेक्टर्स आसा, अग्रिकल्चर ऑफिसर आसा, त्या नंतर बाकीचे जे मोठे शेतकरी आसा ते सहजा खंय वचना, तांकां पत्र बरयल्या. अशें करून ही योजना चालू करपाची ठरयल्या आनी येता ते डिसेंबर पर्यंत कमीत कमी 15 ते 20 हे पंप आमकां दिवपाक मेळटले अशें म्हाका दिसता. दुसरी गजाल, सोलार टॅक्निशियन आमी जे पळयता तेंचे कोर्सीस ITNs करू जाय. हो एक मोठो प्रश्न आसा. सोलार जे टॅक्निशियन आसा तांचे खातीर ITIत अशें कांय ना, पूण ITIन एक इलेक्ट्रॉनीक कोर्स आसा. त्या नंतर आमचो इलेक्ट्रिशियन कोर्स आसा. हे दोनूय जे कोर्स साधारण शिकता तांकां ती नॉलेज येवंक शकता. त्या शिवाय जे डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनीक आसा आनी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर आसा, तांचे खातीरूय तांकां बरी तरेन ते ह्या योजनेंत भाग घेवंक शकता. आणि म्हाका दिसता इंस्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनीक आणि इलेक्ट्रिशियन हे जे ITI कोर्स आसा तातूंत जो भुरगो पारंगत आसा ताका हे व्हडलेशें न्ही तो ते करूं शकता अशें म्हाका. सोलार टॅक्निशियन सेपरेट असो कोर्स सेपरेट जाय जाल्यार आतां नवो डिपार्टमेंट ITIचो ओपन जाल्लो आसा स्कील हेचे खातीर, आनी तातूंत हो कोर्स जर घातलो आसत जशे ड्रायव्हर बी घाल्या तसो हो जर कोर्स घालत जाल्यार नक्कीच ताचो फायदो यंग जे 12वी जाल्ले भुरगे आसा किंवां 10वी पास जाल्ले. डेफिनेटली म्हाका पुश करपाक कांय ना, पूण आजून पसून तसो हे मुवमेंट गोंयांत जावं ना, कारण गोंयांत अजून सोलर रूफटॉप शिवाय अजून कांय जावं ना. आमची जेन्ना पॉलिसी येतली तेन्ना त्या पॉलिसी बरोबर हे जर केलें आसत जाल्यार नक्कीच ताका एक वेगळी चालना मेळटली. सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान कसो हेल्प जाता किंवा कितें सपोर्ट स्टेट गव्हर्मेंटाक मेळटा? मेन म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट चडशी सबसिडी दिता. ती सबसिडीचेर आमी सगळो आमचो मुखार कारभार चलयता. सेंट्रल गव्हर्मेंटा कडच्यान आमकां जो फायदो आसा तो पावर डिपार्टमेंटाक आसा. योजना करता आसतना ज्यो योजना पावर डिपार्टमेंट आनी सोलर हेचेर म्हणजे ग्रीन एनर्जी, तांचे सोलर अशें न्ही ग्रीन एनर्जीचेर ज्यो योजना आसा त्यो योजना साकार करपा खातीर सेंट्रल गव्हर्मेंट हातभार लायता. आतां एक योजना अशी आसा गोंयांत जी गोंयांत घडूं शकता आनी जाचेर म्हजो अभ्यास चल्ला. एक डॉक्टर उल्हास सावयकार म्हणून एक प्रोफेसर आसा गोवा इंजिनियरींग कॉलेज. ही इज द मेंबर ऑफ वन ITNs म्हणून तांणी एक कमिटी काडल्या आणि ही हे ITNs जवळ जवळ 30-35 एकठांय जावन पावर मिनिस्ट्री आसा
आमची दिल्ली तांकां मेळ्ळ्या. आनी जें ऑस्ट्रेलियांत चल्लां, आतां ऑस्ट्रेलियांत कितें चल्लां, हायड्रो पावरा तर्फे एनर्जी चालू आसा. आतां ही हायड्रो पावर ते कशें करता की जी मोठी मोठी पीट आसा, मायनींग पीट्स, एबंडंट मायनींग पीट्स, तेची एरिया 1,00,000 स्क्वेर मिटर आसा तशी गोंयांत आसा. आनी त्यो एबंडंट आसा, त्यो हाजे फुडें तातूंत मायनींग आसा. आनी ताचे डेप्थ इज मोर दॅन 100 मिटर्स आसा. जे पीट्स मोर दॅन 60 मिटर डेप्थ आसा, अशें हातूंत आमी रिसायकल करून हायड्रो पावर तयार करूं शकता अशें IITNचें मत आसा. आनी त्या खातीर तांचे पयर कॉन्फरन्स केला आनी एक मिटींग दिल्ली जाली. स्पेशली आमी डॉक्टर उल्हास सावयकाराक थंय धाडिल्लो हें सगळें पळोवपाक. आनी NRE डिपार्टमेंट जो आमचो नवो ओपन जालो ताचे मार्फत हें सगळें मुखार वचपाचें आमी थारायलां. आतां ह्या हातूंत खुबश्यो गोश्टी आसा. एबंडंट मायनींग पिटाचे आमकां इतिहास काडपाक जाय, ती लँड कोणाची आसा ती काडपाक जाय, त्या ओनराक आमकां घेवपाक जाय. हें सगळें करपाक आमकां मायनींग डिपार्टमेंटाची गरज आसा, परत पावर डिपार्टमेंटाची गरज आसा. आनी तातूंतल्यान जर निश्पन्न जालें आसत हायड्रो पावरांतल्यान, म्हणजे त्या हातूंतल्यान सायकल. आनी जर येदा कदाचीत अश्यो एबंडंट ज्यो मायनींग लागीं लागीं आसा, आनी जर मायन ओनर म्हणजे लँड ओनर जे आसा ते जर तयार जाले आसात जाल्यार नक्की हाका एक वेगळी चालना मेळूं शकता आनी कमीत कमी रेटीन आमकां ते हे जावं शकता. आतां दुसरे पॉलिसीज ज्यो आसा त्यो लोकल एंटरप्रिनराक कितपत फायदेशीर आसा? चडशे कॉर्पोरेट बिजनसमॅन आहा तेंकाच ते पॉलिसीज हांवें दिसता आनी ते घेतात. आनी लोकल आमचो जो गोवान आमी केन्नाय उलयता आसतना आमी वी कॅनॉट कंपेर वीथ अदर स्टेट्स. आमी कर्नाटक आसूं, महाराष्ट्र आसूं किंवां अदर स्टेट आसूं, एक सादो जिल्लो म्हणजे एक गोंय अशें जालां. आनी त्या खातीर गोंयच्या हातूंत गोंयकारां खातीर म्हणजे जे एंटरप्रिनर्स गोंयांत आसा तांकां हातभार लावपा खातीर हें क्लासिफिकेशन करपाची गरज आसा. आनी हें क्लासिफिकेशन हांव करतलो, 100% करतलो. आनी मुख्यमंत्री ताका हातभार लायतलो, त्या बद्दल दुबाव ना, कारण आमी गोंयकारां हातभार लायता. आनी आमचो हे इतलेंच आसा की एटलिस्ट बारीक कामां तरी गोंयकारांक मेळपाक जाय, कारण यंग जनरेशन हातूंत भितर सरिल्लें आसा, इंजिनियर भितर सरल्या. आनी तांचो जर धंदो मुखार वतलो जाल्यार तांकां हातभार लावप म्हणजे काही गोश्टी आमच्यांनी अशें म्हणपाक जाता की म्हणजे आमी CPWD मॅन्युअलांत एक क्लॉज आसा शॉर्ट टेंडर काडून करपाची, 2.2 क्लॉज म्हणटात. बेज्ड ऑन दॅट तशे पद्दतीन बारीक बारीक जी 15-20 लाखांची कामां आसा ती कामां आमी अशा मनशांक दिवं शकता. सो आत्मनिर्भय इन सोलार आमी म्हणू शकता, आत्मनिर्भर जशें आमी म्हणटा आत्मनिर्भर भाय किंवां स्वयंपूर्ण गोंय, हे सगळें तितून सोलारान आत्मनिर्भय करप आनी लोकलांक तितून हेल्प करप आत्मनिर्भय स्टेबल जावपाक. डेफिनेटली जर आमी ती क्लॉज यूज केली आनी आमचे गोंयकारांक प्रत्येकाक एक समज साउथ गोव्याचो काही आमचे गोंयकार इंजिनियर हातूंत भितर सरले जाल्यार साउथ गोंयची जी कामां येता ती तांकां दिवपाची अशी एक योजना हांव तयार करपाक सोदतां. पूण आजून पॉलिसी न जाल्ल्या कारणान पॉलिसी कंप्लीट जातली आमची ह्या म्हयन्यांत, फुडल्या म्हयन्याक आमी डिक्लेर करता आनी ती डिक्लेर जाले नंतर ज्यो गोश्टी आमकां करपाक जाय त्यो आमी करता. सो पॉलिसीक तुमी रावल्या, जर डिक्लेर जाले की हे सगळ्यो गजाली एका फाटल्यान वाट चाली एका लागून. ऑनलायन पोर्टल जो आसा इंटिग्रेट करपा खातीर तुमचे स्टेप्स कितें आसा तो ऑनलायन पोर्टल जाग्यार घालपा खातीर? सी आतां परत तुमी पॉलिसीचेर आयले, जे पॉलिसीन जे आयले की त्या नंतरूच ह्यो गोश्टी जातल्यो. ऑनलायन पोर्टल आसूं किंवां फुडें टेंडर कशी काडप, कितें करप, कोणाक सबसिडी दिवप, कितें करप. पूण एक सिस्टम आसा म्हणजे सिंगल विंडो सिस्टम अशी जावपाक शकता, सिंगल विंडो सिस्टम जावंक शकता. आनी ती आसाय बी म्हाका दिसना सिंगल विंडो, म्हणजे आमचो एकूच प्रॉब्लेम आसा ती पावर डिपार्टमेंटान तांकां ग्रिडाक कनेक्शन दिवपाचो. हो जेन्ना ओपन एसेस जेन्ना येता तेन्ना तोय प्रश्न सुट्टा. पूण आतां आहा तशें एक्सेस? हय डेफिनेटली, ते आमचे पॉलिसींत आसा. आसा पॉलिसी आनी शक्यतो आमी कोणाक आतां आजून बसून कोणाक त्रास दिवना. जे कोण रूफटॉप सोलर घालता तांचो आमी ग्रिडाक कनेक्ट करून घेता, तांकां जाय ती ते वापरता, बाकीची ग्रिडा वयता. म्हणजे तुम्ही स्वतः सोलर एनर्जी सोलर वापरता, सोलर सप्लाय पावर सप्लाय तुम्ही वापरता, तुमचो एक्सपिरियन्स कसो आसा? म्हजे एक्सपिरियन्स असो आसा की आमी पयलीं सुरवातीच्या काळांत जेन्ना गिजर आयले तेन्ना आमी सोलर गिजर प्रत्येक आमच्या फ्लॅट आसूं बिल्डिंगो आसूं तांचेर बसयले. ताजें कशें आसता, गिजराचो साधारण हें सकाळचो यूज आसता
आणि त्या वेळार तो जाय तितलो यूज जायना, म्हणजे जाय तितलो गरम जायना आणि तो प्रॉब्लेम सगळे कडेन जाता. पूण दनफारच्या वेळार ताजो यूज इतलो बरो जाता, इट इज नथींग लायक इट दनफार सांजचो. आणि थंयच्यान जे प्रोसेस चालू जाला ते प्रोसेस आज चालू जाला. स्मार्ट सिटी ह्या हातूंतल्यान तुम्ही जो प्रश्न विचारलो तातूंत हांवें आणि जी कॉलेजी आसा, ज्यो पंचायती आसा, ज्यो इन्स्टिट्युशन आसा तातूंत हांवें स्पेशल हें दिल्लें आसा. आणि साधारण 7-7.5 कोटीचे टेंडर आम्ही स्मार्ट सिटीचे सगळे ज्यो पणजेंत गव्हर्मेंट बिल्डिंगो आसा तांचेर सोलर इक्विपमेंट बसून सोलर तातूंत मॅन्युफॅक्चरींग करपाचें ठरयलें आणि तें टेंडरूय काडलां. त्या शिवाय स्कूल आणि कॉलेजीस, फॉर एग्जाम्पल खांडोळा कॉलेज, साखळी कॉलेज, ऑफकोर्स म्हणजे पयलीं जो मंत्री आशिल्लो त्या वेळार ते टेंडरींग प्रोसेस जाला आणि आज ते कम्प्लिशन जाला. येता त्या 2 महिने भितर आम्ही तांचेय इनॉग्रेशन करतले. पण त्या भायर जे बऱ्यो संस्था आसा तांकां आम्ही हॅल्प करपाचे ठरयल्या. आणि ते हॅल्प करता आसतना खरेंच गरजवंत कोण आसा हांकां आम्ही पळयले, ज्या कडेन खरेंच लायट कमी आसा, म्हणजे जी आमी इलेक्ट्रिसिटी आमची जी डिपार्टमेंट आसा तांचे मार्फत जी लायट थंय पावना थंय आमी घेवपाचो चड प्रयत्न करतले. दुसरी गोष्ट जे फॉरेस्ट एरिया आसा आनी थंय जर आजून लायटीचो प्रॉब्लेम आसा थंय घेवपाचो प्रयत्न करतले अशें आमी ठरयलां. आतां गोवा तुमी पळय, गोवा इज अ पावर पर्चेसींग स्टेट, आमी पर्चेस करता पावर, पण तातूंत तुमकां दिसना की हे सोलार एनर्जी कॅन हेल्प टू रिड्यूस एनिथींग, की आमी स्वता जर ही जनरेट केली, एनर्जी जनरेट केली जाल्यार हे विकते घेवपाचे गव्हर्मेंटाचे पयशे उरचे ना? म्हाका दिसता ना, कारण गोवा जरी पावर हेतूंत सस्टेन ना तरी आसतना आमकां जी पावर मेळटा ती एट व्हेरी लो कॉस्ट. आमचो एक एग्रीमेंट आसा अजून चालू 1.25 रुपया युनिट, एक एग्रीमेंट आसा आमचो 1.75 रुपया युनिट, एक एग्रीमेंट आसा आमचो 2.25 रुपया. सोलर पावर ही साधारण 3.26 रुपया पडटा. ही जर पावर आमी घेतली आणि कंज्युमराक जर आमी ते रेट लायले जाल्यार इट वील बी डिफिकल्ट, बिकॉज आतां जे कंज्युमराक आमचे रेट आयल्या इज अ थ्रो अवे प्रायस. कारण गोंयांत जे कसले आसूं, वॉटर सप्लाय आसूं, आमचे आसूं, हे रेट आज द लोवेस्ट रेट. फॉर एग्जाम्पल हांवें फाटले फावटी जेन्ना लोड शेडींग जालें तेन्ना हांवें भायल्यान वीज घेतली आनी आमकां ती साधारण 6:15-6:30 पर्यंत पडली. आमी 6.20 रुपया लायले. वायलेस गव्हर्मेंट ऑफ कर्नाटका ज्या कडेन वीज प्रोडक्शन आसा महाराष्ट्रांत तांणी 12-13 रुपया लोकांक वीज लायले. इतलें आसून तांचें लोड शेडींग जालां. सो हातूंतल्यान आमी एक विचार करपाक जाय की आमी जे कितें करता, आज आमकां टार्गेट कितलें आसा 150 ग्रीन एनर्जी करपाकूच जाय, इज अ कंपलसरी गव्हर्मेंट ऑफ इंडियाचें डिसिजन आसा. 150 मेगावॅट आमी तें करपाक जाय. त्या हेचेर केले नंतर आमचे कडेन सरप्लस वीज उरतली अशें म्हाका दिसता. ती वीज आमची आमकां ग्रिडांतल्यान विकची पडटली NTPC मार्फत, आनी तो एग्रीमेंटूय आसा आमचो तो प्रश्न. पूण तो रेट आमकां मेळपाक जाय त्या वेळार. तुमचे प्लॅन कितें आसा सोलारा खातीर, सोलार पावर गोंयांत प्रोपर जावपा खातीर, किंवां सोलर पावर प्रोपर जावपा खातीर ज्यो सबसिडी आसा त्यो वेळोवेळी टायम टू टायम आमी दिवपाचो प्रयत्न करतले हो एक आसा. कारण खुबशे लोक आज घरां बांदल्या ते पयलींच लोनांत आसा आनी तांचे ते इन्स्टॉलमेंट ते भरता. एकदम परत 15-20 लाख रुपया सोलरा खातीर घालप तांकां परवडपा सारकें ना. आनी त्या खातीर ह्या पॉलिसी नंतर येदा कदाचीत त्यो गोश्टी कमी रेटान मेळूं शकता काय कितें हें आमी पळयतले. त्या नंतर दुसरी गोश्ट, सबसिडी वाडोवन ह्यो गोश्टी जायना. कारण गोंयांत इतल्यो सबसिडी जाल्या, प्रत्येक गोश्टीत सबसिडी जाल्या, त्या पेक्षा मेंटेनन्स कशें करप आणि तातूंत आमी कमीत कमी खर्चान मेंटेनन्स कशें जातलें हातूंत आमी लक्ष घालपाची आवश्यकता आसा. आणि तशें जालें जाल्यार रुफटॉप स्लॅब जे आसता रुफटॉपाचेर जे सोलर एनर्जी आमी हें घालपाक पळयता तें जावंक शकता आणि बरो प्रसार ताजो जावंक शकता. दुसरें सबंद एक हें करपाक जाय, जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आसा गोंयांत मोठ्यो बिल्डिंगो आसा तांचेर वयर रूफ आसा, एज्युकेशन मागीर ते सगळीं म्हणजे गव्हर्मेंट एज वेल एज प्रायवेट ही सगळीं कंपलसरी कवर जाता. आणि त्या खातीर आमी कितें तांकां हेल्प करूं शकता काय कितें हे
हेंय पळोवपाची आवश्यकता आसा. आनी ताजेर आमचो जो नवो डिपार्टमेंट जाला NRE तो डिपार्टमेंट हाली ताका स्टाफ सुद्दां ना. आतां आमी मुख्यमंत्र्या कडेन मागला आनी तो मेळ्ळाय बी आमकां. तो स्टाफ आनी तो NRE डिपार्टमेंट कार्यरत एका म्हयन्या भितर जातलो. ते जाले नंतर ह्यो सगळो सर्वे जातलो. तातूंत आमी चीफ सुपरिटेंडींग इंजिनियर हाडला फ्रॉम पावर डिपार्टमेंट ऑन वर्कींग अरेंजमेंट बेजीस. आनी त्या नंतरूच ह्यो गोश्टी एक 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 आमकां दिसता. प्रायोरिटीचेर फर्स्ट इन्स्टिट्यूट आनी गव्हर्मेंट डिपार्टमेंट जे आहा ते सोलाराचेर घालपाचें ठरयलां. ऑलरेडी काम चालू केलां. आमचे प्रत्येक जे इंजिनियर आसा ते इन्स्पेक्ट करता. तांच्या हातूंतल्यान ते रिपोर्ट तयार करता आनी मागीर टेंडरींग प्रोसेस. तुमच्या टेन्युअरान सोलार एनर्जी गोंयांत दिसतली आनी सोलार डेफिनेटली सोलार एनर्जी दिसतली. हायड्रो पॉवरूय दिसतली. आनी जी कचऱ्याचेर आतां सालिगांव बी तयार जाता ती एनहान्स कशी जाता ती आमी पळय. ग्रीन एनर्जीचेर फोकस आसा आनी ग्रीन एनर्जी करचीच पडटली आमकां इन फ्युचर बिकॉज टू कंट्रोल द पोल्युशन. येस सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही स्टुडियोन आयले आनी खुबश्यो गजाली मन मोकळेपणान सांगले एनर्जी बद्दल. त्या खातीर देव बरें करूं. हे आशिल्ले पॉवर मिनिस्टर सुदीन ढवळीकर बाब आनी खुबश्यो गजाली तांच्यांनी सांगल्यो. जश्यो मेन आमी फोकस करता ते सोलार एनर्जी कितें आमी कशें वापरूं शकता, सद्या ती फिजिबिलिटी कशी आसा आनी सरकार कितपत तेजेर आपली वाटचाल करता आनी लोकांक एफोर्डेबल रेटीन ही एनर्जी कशी वापरपाक शकता हेजेर मेन मुद्दो आशिल्लो. म्हाका दिसता ह्यो सगळ्यो गजाली आयकल्या नंतर तुमकांय मायंड क्लियर जालाच आसतले. फक्त पॉलिसी जाग्यार पडपाची गरज आसा आनी पॉलिसी इम्प्लिमेंट करून ह्यो सगळ्यो गजाली फुडें वाटचालीक लावपाची गरज आसा. आमी फुडें पळोवया खुबशे आनीकूय एपिसोड जशे आहा. आतां सद्या हांगाच थांबता. तुमी पळयतात टाटा पावर सोलार प्रेझेंट सोलारमय गोंय इन असोसिएशन वीथ सोलार पावर असोसिएशन ऑफ गोवा.